पोलीस स्केटिंग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या 12वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसंच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अहिरे याला कामानिमित्ताने दालनात बोलवून घेतले. तेथेच त्याला बेड्या ठोकून जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. अहिरे याच्याविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मूळ जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी व सध्या शिक्षणानिमित्त मावशीकडे शहरात एका 12वीच्या विद्यार्थिनी वास्तव्याला होती. पोलीस स्केटिंग क्लब येथे तिने कराट्याचा क्लास लावला होता. येथे प्रशिक्षक असलेला कॉन्स्टेबल विनोद अहिरे याने त्या विद्यार्थिनीशी जवळीक वाढून मैत्री केली. क्लासला येण्यापूर्वी कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला दक्षता नगरातील पोलीस लाईनीतील घरी बोलवले व तेथे कोणी नसल्याची संधी साधून अहिरे याने जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती कोणाला सांगितली तर मी पोलीस आहे, काही मी करू शकतो, तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही असं सांगून त्याने धमकावले. एक वेळा अत्याचार केल्यानंतर अहिरे याने ब्लॅकमेल व धमकावून पीडित विद्यार्थिनीवर त्याच्या घरी अजिंठा चौकातील हॉटेल प्रिन्स व मावशीच्या घरी अत्याचार केला. या दरम्यान त्याने त्याच्या घरी अश्लील व्हिडिओ दाखवून घाणेरडे कृत्यही करायला लावल्याचे पीडितीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वारंवारच्या धमक्या व ब्लॅकमेलमुळे आत्महत्याचा निर्णय पीडितीने घेतला. चिडचिड लक्षात आल्यावर आईने विश्वासात घेऊन चौकशी केली असता पीडितीने प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे याने केलेल्या अत्याचाराची या मुलीने माहिती दिली. हा प्रकार ऐकून आईलाही मोठा धक्का बसला. या बाबतीत अहिरेच्या कारणाम्याविषयी कुटुंबियाने रविवारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. हा प्रकार ऐकून शिंदे यांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी कार्यालयीन काम असल्याचे सांगून अहिरे याला आपल्या दालनात बोलवून घेतले. तर त्याआधी स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनाही बोलून पीडितेचा जबाब घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला पीडितेचा जबाब नोंदवला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेवरील अत्याचार ह्या अटकेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगून शिंदे यांनी तब्बल 4 तास अहिरे यांची चौकशी केली. शासकीय गणवेशातच तो दालनात आला होता, त्यामुळे शिंदे यांनी त्याचा अधिक गणवेश उतरवला. यावेळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनाही बोलवण्यात आले होते. खासगी गणवेश परिधान केल्यानंतर अहिरे याला अटक करण्याचे आदेश शिंदे यांनी निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिले. त्याला पोलीस घेऊन जात असताना हातात बेड्या नसल्याचे पाहून शिंदे यांनी बेड्या आणायला लावून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. रात्री त्याला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत टाकण्यात आले. या घटनेने जळगाव खाकी डागळली आहे.